हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत की ग्रामसेवक पदाचं नाव बदललेलं आहे, तसंच ग्रामसेवकचा पगारसुद्धा भरघोस वाढलेला आहे. आणि कालच महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने या दोन्ही गोष्टीला मान्यता दिलेली आहे. तर नेमका काय निर्णय झालेला आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला RRB NTPC साठी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ईबुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या तीन विषयांची माहिती अभ्यासक्रमानुसार डिटेल्समध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी पाहता ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद, म्हणजे आता ग्रामसेवक असं न म्हणता काय म्हटलं जाणार आहे, तर ग्रामपंचायत अधिकारी असं म्हटलं जाणार आहे. आणि ग्रामसेवकचं प्रमोशन झाल्यानंतर ते ग्रामविकास अधिकारी होत असत. तर आता या दोन्ही पदांचं एकत्रीकरण करून त्यांना ग्रामपंचायत अधिकारी असं नाव दिलेलं आहे. आता पुढे पहा, राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आता वेतन किती वाढले ते पहा, खूप वाढ झाली वेतनामध्ये. तर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना 25,500 ते 81,100 या वेतनश्रेणीतील ग्रामसेवक हे मूळपद कायम ठेवून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येईल. तसेच नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास 10 वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी, म्हणजे 10 वर्ष सेवा झाली की विस्तार अधिकाऱ्याचं जे वेतन असतं ना, किंवा विस्तार अधिकाऱ्याला जे काही आर्थिक लाभ मिळतात किंवा सोयीसुविधा मिळतात त्या सर्व ग्रामसेवकालासुद्धा मिळणार आहेत. आणि 20 वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी, म्हणजे आपला जो तालुक्याचा पंचायत समितीचा प्रमुख असतो तो गट विकास अधिकारी, आणि त्यांना मदत करण्यासाठी सहाय्यक गट विकास अधिकारी असतात. तर हे विस्तार अधिकाऱ्याचं वरचं पद असतं. तर 20 वर्ष सेवा झाल्यानंतर ते सहाय्यक गट विकास अधिकाऱ्याचे लाभ त्यांना मिळणार आहेत. आणि 30 वर्षानंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गट विकास अधिकारी असा मिळेल, म्हणजे गट विकास अधिकाऱ्याला जसे लाभ मिळतात तसे लाभ त्यांना मिळतील. तर खूप भरघोस अशी वाढ झालेली आहे मित्रांनो. जे आता ग्रामसेवक म्हणून ज्यांची निवड झालेली आहे त्यांनासुद्धा ह्या गोष्टी लागू होणार आहेत. तर खूप छान निर्णय घेतलेला आहे, त्यामुळं ग्रामसेवकांची आर्थिक परिस्थिती निश्चितच सुधारेल आणि त्यांचा पगारही जबरदस्त वाढेल. तर हा एक खूप छान असा निर्णय घेतलेला आहे. तर आत्ता ज्यांची निवड झाली नाही त्यांनी नंतरच्या भरतीसाठी छान तयारी करा, कारण आता पगार वगैरे भरपूर वाढलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला. सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.